गेली 70 वर्षे पुरुषवाडी गावाने एसटी बस पाहिली नाही. सुमारे 790 लोकवस्ती असलेल्या गावात विद्यार्थी शाळेसाठी पायपीट करत असून शेतकरी ग्रामस्थ महिला यांनाही मवेशी फाट्यापर्यंत पायी चालत यावे लागते. गावातील ग्रामस्थांनी शेतजमीन विकून मोटारसायकल तर काहींनी जीप घेतली. राजूर येथे जाण्यासाठी या मोटरसायकलवर 3 जण तर कधी चौघेही जातात. जीपच्या टप्पावर बसून विद्यार्थी प्रवास करतात, त्यामुळे या गावाला एसटी बस सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. विठ्ठल भांगरे, महादू भांगरे, अंगणवाडी सेविका मनीषा लेंबे, पोपट कोंडार रमेश लंबे आदी 100 ग्रामस्थांनी एसटी बस सुरू करावी अशी मागणी आगार प्रमुख माजी आमदार आजी माजी आमदार यांच्याकडे केली आहे. माझं नाव स्वाती बाळू कोंडार, अकोले तालुक्यातील हरिचंद्रगडाच्या पायथ्याशी वसलेलं अतिदुर्गम भागातील माझं छोटंसं गाव आहे. या गावात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकदाही बसगाडी आम्हाला पाहायला भेटलेली नाही. आम्हाला शाळेसाठी इथून खूप दूर जावं लागतं, त्याच्यासाठी जंगलातून जावं लागतं. जंगलात वन्य प्राणी असतात, ते आमच्यावर हल्ला पण करू शकतात. त्यामुळे आमच्या गावात बसगाडी ही उपलब्ध झाली पाहिजे. माझे अनेक भावंड आहेत, त्यांना पण लांब लांब जावं लागतं. राजू, रामकोले, संगनमेर यासाठी आमच्या गावात बसगाडी नाही. मुलं पायपायी जातात, मुलांची खूप गैरसोय होते. यासाठी आम्हाला बसगाडी पाहिजे. मी शासनाला एवढीच विनंती करते की आमच्या सर्वांसाठी ही बसगाडी उपलब्ध झालीच पाहिजे. आमच्या गावासाठी, लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ही बसगाडी उपलब्ध झालीच पाहिजे. नमस्कार, माझे नाव महादू मारुती भांगरे. मी या पुरुषवाडी गावचा रहिवासी असून मला शासनाकडे एक अशी विनंती करायची आहे की आमच्या गावामध्ये गेले कित्येक एक मला 17 वर्ष झाल्यापासून बस सुविधा नसल्यामुळे आम्हाला एक प्रायव्हेटांच्या जीप असल्यामुळे प्रायव्हेट जीपनं राजूरला किंवा अकोल्याला इकडं तिकडं जावं लागते. टेंबे, मी सामाजिक या पुरुषवाडी गावातील छोटासा सामाजिक कार्यकर्ता आहे आणि साधारणतः मी इथे गावात मुंबईपासून आल्यापासून मला असं कळतं आहे की इथे दळणवळणाची खूप गैरसोय आहे. भारत आपला देश स्वतंत्र झाल्यापासून जवळजवळ 70 वर्ष झाले आणि इथे एक एसटी राजकारणासाठी इथे किंवा पर्यटनासाठी एसटी येते, प्रायव्हेट लक्झरी येते, पण सरकारी एसटी येत नाही. तर त्यासाठी आमचे विद्यार्थी आहेत, महिला आहेत, अंगणवाडी सेविका, वृद्ध म्हातारी माणसं आहेत, लेडीज आहेत, त्या जेंट्स आहेत आणि दळणवळणासाठी बाजारासाठी भरपूर अडचण होते. इथे प्रायव्हेट गाड्या वेळेत येतात आणि वेळेतच जातात. मध्यंतरी काही सोय नसते, गैरसोय असते. त्यासाठी आम्हाला आमच्या गावासाठी एसटीची खूप गरज आहे आणि त्यासाठी शासनाने प्रयत्न करावे ही माझी इच्छा आहे. नमस्कार, मी पुरुषवाडी गावातील मी अंगणवाडी सेविका आहे. माझे नाव मनीषा काशीनाथ लेंबे. माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की मुलं 8वी ते 10वीपर्यंत कोंडरवाडी या शाळेत शिकण्यासाठी जातात किंवा राजूरला, अकोल्याला, कॉलेजला जातात, राजूरला जातात. त्यांच्यासाठी येण्याजाण्याची सुविधा नाही आहे. गाव पातळीवर एकच जीप आहे आणि दुसरे काही कारणास्तव जीप मागवायची ठरली तर याला फोन करते, याला फोन कर, अशा पद्धतीने गाडी गावात बरं लागते. तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची.